नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेसरी बकासूर. मित्रांनो, आज बकासूरचं नियोजन कुठं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आज गुरुसालीला ओपनच्या मैदानात फायनल झाले. आपला बकासूर आणि वादल गुलालाचे मानकरी झाले. फायनलला 1-2-3 आपला बकासूर नक्कीच दिसला असता, पण घासाघाशी लढतीमध्ये शेवटी निकाल आला. गाडी फॉल झाल्यामुळे आपल्या बकासूरला उत्तेजन अर्थ या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. असो मित्रांनो, गुलाल महत्त्वाचा होता. आपल्या बकासूरने अजून एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे, इतिहासात नोंद झालेली आहे. नोंद अशी आहे की मित्रांनो, लगातार 3 बकासूर पळाला. बकासूरसोबत अजून तिघांची नावं आहेत इतिहासात, बब्या आणि सर्जाचा. बब्या, सर्जा, बकासूर या तिघांची नोंद इतिहासात झालेली आहे लगातार 3 पळण्याचा. असो मित्रांनो, महत्त्वाच्या विषयाकडे चलूया. आपला बकासूर नियोजन आज कुठं आहे? तर मित्रांनो, बैलपोलानिमित्त व नवम हिंदकेसरी झाल्याबद्दल जाहीर सत्कार आहे मावल मुलचीची आन बान शान रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूरचा. तर मित्रांनो, आपला सर्वांचा आवडत्या नंदीचा बकासूरचा जाहीर सत्कार, त्याचं कारण नवम हिंदकेसरी झाल्याबद्दल आणि बैलपोलानिमित्त. तर ठिकाण असणार आहे ठिकाण घोटावडे फाटा पिरंगूट, तालुका मुलशी, जिल्हा पुणे येथे. ठिकाण घोटावडे फाटा पिरंगूट, तालुका मुलशी, जिल्हा पुणे येथे. आणि सौजन्य आहेत निरंजन रोप घोटावडे मुलशी रणजित बनसोडे सर. मित्रांनो, रणजित बनसोडे सर, निरंजन रोप घोटावडे मुलशी यांच्या नियोजनाखाली आज बकासूरचा जाहीर सत्कार होणार आहे. मी आत्ताच मालकांना कॉल केला होता, त्यांनी सांगितलं होतं की बकासूर दुपारी 3-4 पोचला तर संध्याकाळी आपल्या बकासूरचा प्रोग्राम असणार आहे, जाहीर सत्कार असणार आहे. भव्य दिवस सत्काराच आपल्याला सत्कार समारंभ बघायला मिळणार आहे घोटावडे फाटा पिरंगूट मुलशी पुणे येथे. धन्यवाद मित्रांनो.